तो खरं झोपायला जातो का ज्या खुर्चीवर झोपतो हेही माहिती नाही, कारण की आपण तर रात्री झोपायला जायच्या अगोदर पण तो असाच खुर्चीवर असतो आणि सकाळी उठून टीव्ही लावल्यावर पण त्याच खुर्चीवर सापडतो. या लोकांना पाहून आता घरामध्ये भांडणं व्हायला लागलेले आहेत. काल परवा आम्ही ऐकलं तो एक जण म्हणतोय आम्ही फटाकडा फोडू, दुसऱ्या दिवशी तो येऊन म्हणतो मी त्याच्यापेक्षा मोठा बॉम्ब फोडू. अरे आमचं म्हणणं आहे अनुदानाचा बॉम्ब कधी फोडणार हे तर सांगा. शेतीचं उत्पन्ना बाबतीत त्यांना काही माहिती नाही, पण त्यांना हे माहिती आहे की गांजा किती रुपयाला मिळतो, अफीम किती रुपयाला आहे, त्यांच्या घरामध्ये त्याची विक्री चालते, त्यांच्या घरामध्ये त्याचा साठा सापडून होता. आता आपल्या एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरी छापा मारला, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी छापा मारला तर कांदा सापडेल, सोयाबीन सापडेल, तूर सापडेल, पण यांच्या घरी छापा वाढला तर यांचा गांजा सापडतो.